नमस्कार बेबी केअर विथ रुपाली या माझ्या चॅनेलमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत बऱ्याच पेरेंट्सची अशी कंप्लेंट असते की मुलांना भूक लागत नाही किंवा जेवण बघितलं की, की मुलं चिडचिड करायला लागतात किंवा तोंड फिरवतात किंवा पळून जातात तर मुलांची भूक कशी वाढवता येईल यावरती काही उपाय आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी माझी एक रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सगळ्यात पहिला आणि इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे बाळाला कोमट पाणी द्या जर तुम्ही मुलांना उठल्यानंतर जर कोमट पाणी देत असाल तर ती अतिशय चांगली सवय आहे कारण त्याच्यामुळे डायजेशनसुद्धा इम्प्रूव्ह होतं आणि ॲपेटाईटसुद्धा वाढते जर मुलांना तुम्ही कोमट पाण्यामध्ये लिंबाचा रस आणि जर मध घालून देत असाल तर ते ॲपेटाईट बुस्टिंगसाठी ती अतिशय उपयुक्त आहे त्याचप्रमाणे मुलांचं सा पोटसुद्धा साफ होतं आणि मुलांना भूक लागण्यास मदत होते त्याचप्रमाणे पाण्याच्या बाबतीत सांगायला गेलं तर मुलांना जेवणाआधी इमिडिएटली जेवायच्या आधी, आधी पाणी देऊ नका जर पाणी द्यायचंच असेल तर जेवणाआधी अर्धा तास पाणी द्या आणि जेवल्यानंतर अर्धा तासाने पाणी द्या दुसरा इम्पॉर्टंट पॉईंट आहे ते म्हणजे कंपल्सरी ब्रेकफास्ट बरेच पेरेंट्सची अशी सवय असते की मुलांना उठल्यानंतर ते दूध देतात किंवा दूध बिस्किट देतात परंतु ही कम्प्लिटली चुकीची सवय आहे मुलांना उठल्यानंतर एक हेल्दी आणि हेवी ब्रेकफास्ट द्या कारण मुलं ही ओव्हरनाईट ही उपाशी असतात त्यांना ते सकाळी एक हेवी आणि हेल्दी ब्रेकफास्ट दिल्याने मुलांची मेटाबॉलिझम बूस्ट होते त्याचप्रमाणे भूक वाढण्यास सुद्धा मदत होते तिसरा इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे मुलांना दर एक एक तासाने खायला देणं अवॉइड करा बरेच पेरेंट्सची अशी सवय असते की दर, दर एक एक तासाने मुलांना चॉकलेट बिस्किट किंवा चिप्स खायला देतात त्यामुळे काय होतं की मुलांचं एवढंसं जे टमी असतं ते नेहमी फुल राहिलं जातं आणि मुलांना त्याच्यामुळे भूक लागत नाही जर तुम्ही मुलांना खायला देणारच असाल तर दर दोन ते तीन तासाने मुलांना फूड ऑफर करा जेणेकरून मुलांनी जे खाल्लेलं आहे ते डायजेस्ट व्हायला त्यांच्या टमीला वेळ मिळेल त्याचप्रमाणे तुम्ही जे स्नॅक्स मुलांना देता ते शक्यतो हेल्दी स्नॅक्स द्या त्याच्यामध्ये भाज्या फळं किंवा दही छास यासारख्या स्नॅक्सचा तुम्ही समावेश करू शकता त्याचप्रमाणे मुलांचं एक फूड रुटीन आणि टेबल सेट करणं हे अत्यंत गरजेचं आहे चौथा इम्पॉर्टंट पदार्थ म्हणजे शेंगदाणे शेंगदाण्याला किंग ऑफ नट्स असंही म्हणतात शेंगदाण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रोटीन आहे फॅट आहे त्याचप्रमाणे शेंगदाण्यामध्ये असे काही प्रॉपर्टीज आहेत ज्याच्यामुळे भूक वाढवण्यास मदत होते त्यामुळे मुलांच्या आहारामध्ये शेंगदाण्याचा समावेश निश्चितच करा किंवा तुम्ही पीनट बटरसुद्धा मुलांच्या जेवणामध्ये वापरू शकता पाचवा इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे खूप दुधाचा वापर अवॉइड करा म्हणजे मुलांना जास्त दूध देऊ नका जेव्हा मूल दोन वर्षाचे होते तेव्हा हळूहळू करून मुलाच्या जेवणातील दुधाची मात्रा ही आपल्याला कमी करायला पाहिजे दुधापेक्षा जास्त आपण मुलांना सॉलिड्स देणं अत्यंत गरजेचं आहे मुलांमध्ये दूध हे हार्डली तुम्ही एक किंवा दोन ग्लास दिवसाला तेवढंच लिमिटेड द्या कारण खूप दूध पिले तर मुलांना भूक लागणार नाही दुधाच्या ऐवजी तुम्ही इतर ऑप्शन्सचा वापर करू शकता जसं की दुधाचे पदार्थ दही लस्सी छास किंवा तूप याचा समावेश तुम्ही मुलांच्या आहारामध्ये करू शकता दही जे की आपल्याला माहिती आहे की प्रोबायोटिक आहे त्याचप्रमाणे दह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रोटीन आहे फॅट आहे विटॅमिन्स आहेत त्याचप्रमाणे दही हे डायजेशनसाठी अतिशय उपयुक्त आहे वजनवाढीसाठी उपयुक्त आहे इम्युनिटी बूस्ट करण्यासाठीही उपयुक्त आहे त्यामुळे दह्याचा समावेश मुलांच्या आहारामध्ये नक्की करा नेक्स्ट अतिशय इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे काही विशेष मसाल्यांचा वापर जसं की जिरा अजवाईन म्हणजेच ओवा त्याचप्रमाणे हिंग यांचा समावेश तुम्ही मुलांच्या आहारामध्ये आवर्जून करा हे डायजेशनसाठी अतिशय उपयुक्त आहे त्याचप्रमाणे मुलांच्या साठी सुद्धा अतिशय गुणकारी आहे त्याचप्रमाणे तुळस आणि पुदिना तुम्ही मुलांच्या आहारामध्ये समावेश करू शकता तुळशीचा ज्यूस तुम्ही मुलांना प्यायला देऊ शकता त्याचप्रमाणे पुदिन्याच्या चटणीचा समावेश तुम्ही मुलांच्या आहारामध्ये करू शकता हे भूकवाढीसाठी अतिशय गुणकारी आहे त्याचप्रमाणे हळदीचा आणि इलायचीचा समावेश सुद्धा तुम्ही मुलांच्या आहारामध्ये आवर्जून करा हळदी अँटी बॅक्टेरियल आहे त्याचप्रमाणे अँटी आहे त्यामुळे मुलांना जनताचा प्रॉब्लेम सुद्धा होणार नाही त्याचप्रमाणे इलायची ही, ही सुद्धा भूकवाढीसाठी अतिशय गुणकारी आहे इलायचीचा समावेश तुम्ही मुलांच्या खीरमध्ये शिरामध्ये पोरेजेसमध्ये त्याचप्रमाणे मुलांना थोड्याशा दुधामध्ये सुद्धा इलायची टाकून त्याचा समावेश तुम्ही मुलांच्या आहारामध्ये करू शकता हे भूक लागण्यासाठी अतिशय गुणकारी आहे सातवा इम्पॉर्टंट पॉइंट म्हणजे मुलांचं जेवण खूप ऑइली किंवा ग्रीझी करू नका मुलांना खूप डीप फ्राईड केलेले पदार्थ देणं अवॉइड करा त्याचप्रमाणे जर तुम्ही घी वरून जर मुलांच्या खिचडीमध्ये ऍड करत असाल ते सुद्धा एका ठराविक प्रमाणामध्ये ऍड करा कारण खूप तेलकट तुपकट खाल्ल्यामुळे मुलांचं पोट हे नेहमी भरल्यासारखं वाटेल आणि त्यांना भूक लागणार नाही त्यामुळे ऑइल आणि घीचा समावेश थोडासा लिमिटेड प्रमाणामध्ये करा आठवा अतिशय इम्पॉर्टंट पॉइंट म्हणजे एक्सरसाइज आणि प्ले तुम्ही मुलांना खूप सारे आउटडोअर गेम्स खेळायला किंवा एक्सरसाइज करायला एनकरेज करा कारण बाकी सर्व गोष्टी आपण करतो परंतु ही महत्वाची गोष्ट विसरतो आणि ही सगळ्यात इम्पॉर्टंट आहे मुलांना भूक लागण्यासाठी जर मुलांची ऍक्टिव्हिटी झाली एक्सरसाईज झाली किंवा खेळले मुलं तर मुलांना निश्चितच भूक लागेल त्यामुळे मुलांना आउटडोर गेम खेळण्यासाठी एक्सरसाइज करण्यासाठी निश्चितच एनकरेज करा नेक्स्ट पॉईंट आहे ते म्हणजे आयन जर मुलांमध्ये जर आयनची डेफिशियन्सी असेल तर मुलांना भूक लागणार नाही त्यामुळे मुलांच्या आहारामध्ये आयन रिच फूडचा समावेश करा जसं की गुळ शेंगदाणे खजूर हिरव्या पालेभाज्या बीट नाचणी यांचा समावेश मुलांच्या आहारामध्ये करा त्याचप्रमाणे जीवनसत्व क वाले फळांचा समावेश मुलांच्या आहारात करा जसं की संत्र मोसंबी कारण जर तुम्ही आयन जर मुलांना देताय तर आयनच्या चांगल्या साठी जीवनसत्व क हे अतिशय गरजेचं आहे त्याचमुळे बरोबर जीवनसत्व क असलेल्या फळांचा समावेश तुम्ही मुलांच्या आहारामध्ये नक्की करा नेक्स्ट म्हणजे झिंक जर मुलांच्या रक्तामध्ये झिंकचं जर डेफिशियन्सी असेल तर त्यामुळे सुद्धा मुलांना भूक लागणार नाही त्यामुळे ज्या पदार्थांमध्ये झिंक आहे जसे की काजू आ, काजू बदाम त्याचप्रमाणे भोपळ्याच्या बिया डाळी वोलक्रेन्स यांचा समावेश तुम्ही मुलांच्या आहारामध्ये करा त्यामुळे मुलांना झिंकची डेफिशियन्सी होणार नाही त्याचप्रमाणे तुम्ही डॉक्टरांशी बोलून तुम्ही बाळाला झिंक सप्लिमेंटसुद्धा चालू करू शकता अकरावा पदार्थ म्हणजे आवळा आवळा आणि ॲलोवेरा ज्यूस हे दोन्हीही भूक वाढण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे पण ॲलोवेरा ज्यूस चव कडू असल्यामुळे मुलं ते पिणार नाही त्यामुळे तुम्ही आवळाचा रसाचा समावेश मुलांच्या आहारामध्ये करू शकता तुम्ही आवळ्याचा रस हे मुलांना मधामध्ये मिसळून दिलात तर तो अतिशय गुणकारी आहे भूक वाढण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे तर लास्ट आणि बारावा पदार्थ म्हणजे अद्रक अद्रकचा रस तुम्ही बाळाला मधातून देऊ शकता ते भूक वाढण्यासाठी अत्यंत गुणकारी आहे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटलेला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा मॅक्सिमम पेरेंट्स पर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तुमचे काही कमेंट्स असतील सजेशन असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा धन्यवाद